आता तुम्ही विचार करताल ही वाळू ताई का बरं भरू राहिली आहे का नाही, तर ही वाळू अशी भरू राहिली मी, तर तुम्हाला दाखवते खड्डा किती मोठा झालाय वाट्यावर इतका बाई. तर मित्रांनो, गेस्ट नेमके उद्या येणार आहे, तरी पण त्याची तयारी आजच चालू आहे, कारण की हे आहे ना आमचे मुलं. बाई मम्मी किती घाण दिसू राहिली बघ ना, तुझं दुकानामध्ये लक्ष राहतं बघ ना, ही घाण बघ ना काय म्हणतील ते. सांगितलंस तुम्हाला मी, तर सांगावा यांना नाही का बाळा थोडी चहा बनवून आणणार आहे. तर बाळा असे चहा बनवता माझे मुलं, आखी चहा पाडून हा गॅस म्हणजे असं कोणी म्हणणार नाही का हा कशाचा गॅस स्टील आवरू लागणार. तर गाईज आपल्या इडून निघायचा टाइम झाला, आता फिरून येऊ थोडं नाही का. अरे शिपिट दे ना पप्पांना, मोठे पप्पा. प्रगती झाली, प्रगती झाली ने. म्हणजे हे फक्त पाहुण्याच्या नावा खाली दिवाळीची सफाई करून घेत आहे माझ्याकडून. हे मित्रांनो, तर आपल्या घरी स्पेशली उद्या कोणतरी पाहुणे येणार आहे, नक्की पूर्ण ब्लॉग बघा. तो खूप पसारा पडलेला आहे, ते आता पूर्ण आवरायचं आहे, कारण की दुकानात बसते त्यामुळे मला घरात ध्यान द्यायला भेटत नाही, घरात पाहा की बाहेर पाहा असं होऊन जातं. आपला किराणा शॉप आहे त्यामुळे मला काही आवरायला भेटत नाही, याला म्हटली थोडं आवरू लागते. आणि फक्त हॉल आवरला आहे बरं का, हा चेतन फक्त एवढा हॉल आवरून दिला, बाकीचं म्हणजे तू आवर मम्मी म्हणे आता मी दमलो. आणि आता काय सांगावा, स्पेशली गेस्ट येणार आहे, ब्लॉग पूर्ण बघा, खूप पसारा पडलेला आहे आणि ते लहान दुकान आवरली नाही का. आता हे सगळं काम मला सोपलेलं आहे यांनी, इतका पसारा आहे बघू शकताय तुम्ही, खूप पसारा आहे. आणि आता चला आवरून घेऊ पटापट नाही का. आता तुम्ही विचार करताल ही वाळू ताई का बरं भरू राहिली आहे का नाही, तर ही वाळू अशी भरू राहिली मी, तर तुम्हाला दाखवते खड्डा किती मोठा झालाय वाट्यावर इतका बाई. नको नाही काही इज्जत जायला म्हणून हे शॉर्टकट मध्ये आता करून घेते. जितकी वाळू टाकू राहिली तितकी मध्ये जाऊ राहिली. फायनली खड्डा लॉक झालाय, विसरले मस्ता पावटा दिसतो. आता मी थोडं सावरून घ्यावा लागणार, लागावं लागणार आहे आपल्याला आपल्याला, कारण की ब्लॉग पूर्ण बघा मग तुम्हाला कळेल की कोण येणार आहे. आणि माझे दोन्ही मुलं त्यांचे खूप मोठे फॅन आहे, खूप म्हणजे खूप मोठे फॅन आहे, म्हणून त्यांचं चाललंय मम्मी एकदम घर एकदम स्वच्छ दिसायला पाहिजे नाही का आपल्याला. तर चला पूर्ण ब्लॉग बघूया. तर मित्रांनो, गेस्ट नेमके उद्या येणार आहे, तरी पण त्याची तयारी आजच चालू आहे, कारण की हे आहे ना आमचे मुलं. बाई मम्मी किती घाण दिसू राहिली बघ ना, तुझं दुकानामध्ये लक्ष राहतं बघ ना, ही घाण बघ ना काय म्हणतील ते, आहे का नाही. हा मम्मी हे आवरून घे ना, आता हे पूर्ण आवरायला लावलंय त्यांनी मला, आता आवरते. दुकानात बसेल राहते, ब्लाऊज शिवते. आणि काय आपला किराणा शॉप सांगितलंस तुम्हाला मी, तर सांगावा यांना नाही का बाळा थोडी चहा बनवून आणणार आहे. तर बाळा असे चहा बनवता माझे मुलं, आखी चहा पाडून हा गॅस म्हणजे असं कोणी म्हणणार नाही का हा कशाचा गॅस आहे, स्टीलचा आहे नेमका का, नेमका काचीचा आहे का, कशाचा गॅस आहे, पूर्ण चहाचा गॅस आहे, पूर्ण चहा इथं चहा इथं चहा इथं चहा पूर्ण चहा चहा करून ठेवता. तेव्हा रविवार एक दिवस येतो तेव्हा मी साफसफाई करते घराची, पण आज म्हणजे आज म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की का बरं साफसफाई करून राहिली की नाही का, काही सांगा लय हाले लय हाले लय हाले करावं लागतं. आणि काय काय लोक म्हणतात बाई माहित आहे तुला काम नाही का, लय काम आहे मला, लय काम आहे, काम वाली जर लावली ना तर ती पळून जायला बसली बर का, इतकी बेकार पोर आहे माझे. ग्लास पाणी जरी प्याला ना तरी तो ग्लास बेसिंग मध्ये असतो, हे जेवढे ग्लास लावलेले असते ना मी राखीला तेवढे ग्लास उतरवतात, इतके बेकार पोर आहे. सकाळीच इतके भांडे घासले बरं का मी, आणि तुम्हाला नंतर थोड्या वेळेने दाखवते मी का किती भांडे काढले त्यांनी सकाळपासूनच. आता हे आमचे मोठे भाऊ, यांना मी मी कव्वाची सांगू राहील बरं का, तेवढं करून घ्या मोठे लोक येतील की आपल्याला बराबर नाही वाटणार. हा हा पत्र मित्र
घेता परत एक राऊंड मारून येता परत ते पत्र तिथे आज मी मम्मीला आणि बाबाला कामाला लावून दिला आहे. तुम्हाला माहितीच असेल का कशाबद्दल? मोटर काढून घे. काय चाललं तुझ? अरे आवरू लागना भो, आवरू लागना. तर गाईज आपलं इडून निघायचा टाइम झाला, आता फिरून येऊ थोडं नाही का? अरे शिमिट दे ना पप्पांना, मोठ्या पप्पांना शिमिट दे. काय लगेच चटकायचे काम करू नको. कशाने घेतलं ते शिमिट? पटकन पटकन. हा ना, तू फक्त तेच काम कर, तू दुसरे काम काही करू नको. आता तुला भांडे घासायला लावती. असं का? हा तसच तसच शिकले. प्रगती झाली. प्रगती झाली ना. तर काय चला, मी आवरू लागतो थोडं. बाय बाय, गुड बाय. सांगितलं होतं ना सकाळीच भांडे घासले होते. बा किती भांडे आहे पा आता. हे बघा भांडे. आणि सकाळीच जे भरून धुतलं होतं मी, हे वाळू राहिलं. बघू शकताय तुम्ही किती कपडे वाळू राहिले. आता परत हे भरून कपडे झाले. सांगा कुठून वेळ भेटणार आहे मला? आणि तुम्ही म्हणते काम नाही. आता हे काम बघा माझे किती काम राहता. काय सांगणारे, लय जाम जा होते मी रोज आवरून 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 आवरून, पण तरी आज आवरावाज लागणार आहे मला पूर्ण घर. आमचे आमदार आता आले, थोडस काम लावलं तर किती बडबड करू राहिले पा. जाय रे. भावांनो, या दोघं बहीण भावांनी ना फुलमाला जाम करणे लावले. एक हिमाही आणि एक तो दीपक, हे दोघांनी म्हणे फुल म्हणे आपल्या इथं पाहुणे येणार आहे, हे काय फुल काम लावून द्यायले मला. मी हे काम कधी करत नाही, पण तरी ते आता यांच्यामुळे करावं लागू राहिलं. तो हजारा बायकोचं ऐकावं लागतं, त्याच्यामुळे ऐकून नाही ते पण काही भाकरी भेटणार नाही. त्याच्यामुळे हे करून द्यावं लागत, नाही तर ती भाकर तर लांबच आहे, पण लेक्चरच भाकरभर चालतील. जे पाहुणे येणार आहे ते 2 मिनिटं येऊन तर निघून जातील, पण या 2 पूर्ण येड काढून टाकले माझ्या हातात. इकडे हे साफ करा, तिकडे ते साफ करा, इकडे गवत काढा, तिकडचं गवत काढा. म्हणजे हे फक्त पाहुण्याच्या नावाखाली दिवाळीची सफाई करून घेत आहे माझ्याकडून. सांगू नको बरं का मम्मीला? नमस्कार. बापरे, म्हणजे खरंय का आता सांगायचं? संध्याकाळी इतक्या लवकर आले. आपले दीपक दादा आहे म्हणजे यांना असं नाही का कामाच्या अवतारात पाहिजे असेल आपल्याला. गपचूप पकडून घेतलं तुमची म्हणून आले पाहिले ना. हे आपले छोटे दीपक दादा आहे. छोटे आणि मोठे नंतर नेतील, आम्ही छोटे येते. तर आपल्याला फक्त 10 मिनिटाच्या आत स्वयंपाक रेडी करायचा आहे. का की आता खूप दुपार झाली, विचार केला होता नाश्ताच बनवून, पण मग खूप दुपार झाली नाही का, भूक लागली असतील त्यांना, म्हणून म्हटलं स्वयंपाकच करून घ्यावा नाही का. तर मला वाटलं निघायचं एक तास अगोदर फोन करायला दीपक, पण काय दीपक दादाने फोन केलाय मला आत्ता काही एकदम अर्जंट स्वयंपाक करायचा आहे बघा, एकदम अर्जंट. तर आता 10 मिनिटात रेडी होतो का नाही, पण नक्की मी म्हणजे करण म्हणजे करायला 10 मिनिटात. तर आपण सांगितलं होतं की आपल्या घरी स्पेशली गेस्ट येणार आहे, तर आता तुम्ही जोड का ते स्पेशली गेस्ट कोण आहे? नमस्कार. ओळखलं का? स्वतः दीपक ब्यान गलांगी चे ओनर, स्वतः मालक ते आलेले आहेत. तर माझे मुलं पण खूप मोठे फॅन आहे त्यांचे, तर कुठं पण त्यांची गाडी राहिली तर
तर माझी मुलं जातातच त्यांची गाडी बघायला. तुम्ही पण खूप मोठे फॅन आहे मला माहितीये. त्यांची गाडी चालू झाली तर हजारो असे मोबाईल असे उभे राहतात. ते स्वतः आपल्या घरी आलेले आहे. आता बघूया ते पण काय म्हणता येईल का, त्यांना कसं वाटलं आपल्याला भेटून. तर मित्रांनो, आज आपण आज माही ताईकडे आलेलो आहोत. त्यांच्याकडे आपल्याला जेवण एकदम मस्त, फार ताईने मस्त स्वयंपाक केला आमच्यासाठी स्पेशल आणि मस्त जेव घातलं. एकदम छान वाटलं त्यांच्याकडे येऊन. आणि तुम्ही त्यांना इन्स्टाला तर पाहिलंच असेल, कारण की माझ्यापेक्षा पण जास्त फॉलोअर त्यांचे ताई त्यांचे माही काय आर्यस आर्यस त्यांची आयडिया आहे इंस्टाग्रामला. आणि युट्यूबला पण त्यांचं अकाउंट आहे माही 85 37. तर त्या अकाउंटला तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग नक्की बघा. आणि ताईला पण जसा मला सपोर्ट आहे तुमचा, तसाच ताईंना पण सपोर्ट असू द्या. आणि हीच तुमच्याकडे अपेक्षा आहे. तर ताई बोलतील बाकी. खरंच ते जसे बँडच्या गाडीवर असतात ना, एकदम फ्रेंडली नाही का, एकदम स्वभावाने, म्हणजे असे एकदम प्रेमळ. कोणाला वाटत असेल की नाही, एकदम मला असं मनाला वाटलं होतं का नाही येतं का नाही का, असं ऍटिट्यूड वगैरे असं नाही का असं मला वाटलं होतं. पण खरंच त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम रॉयल स्वभाव आहे आणि एकदम आपल्यासारखेच आहे. म्हणजे असं वाटलं नाही का ते इतके फेमस आपल्या इथं आलेले आहे आणि आपल्याला आता काय, पण एकदम घरासारखे राहिले. खरंच म्हणजे स्वभाव म्हणजे एक नंबर स्वभाव आहे. थँक्यू दादा. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच होतं आपल्या इथं दीपक भाऊ आले होते. तर आता त्यांची बँडची गाडी चालू आहे. मला उशीर झालेला आहे खूप जायला. तर चला आपण बघूया कशी वाजू राहिली नाही का. फुल उत्सुकता आहे मनामध्ये. पहिल्यांदा मी त्यांची गाडी पाहायला जाणार आहे. तर चला आपण पाहूया ती गाडी. Thank you.
पंढरी पडके किलमेकर अस दादा नंबरचा सरकार पंढरी पडके किलमेकर म्हणतो भेटला म्हणतो भेटला म्हणतो भेटत समाधी गुन्हा मला टक करा हो पुण्यात म्हणतो भेटन सभानी पुण्यात मला टक करा हो पुण्यात
आपली निशाणी काय अशी मालूम छे की नाही आमो तीर कापता वाला रे आदिवासी बाळा तीर कापता वाला रे आदिवासी बाळा सगळं म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर आहेत दीपक दादा रमादादांपेक्षा म्हणजे आहेत ट्रेंडिंग मध्ये दीपक दादांनी आम्ही त्यांच्या घरी घेऊन गेलो तर दीपक दादा म्हणायचे आमच्यापेक्षा चांगले फॉलोअर ताईंचे तर मलाही चांगलं वाटलं त्यांना भेटून आणि असं प्रेम राहू दे आमच्यावर आणि आमचं जे आहे तुमच्यावर तर काही नाही तर ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा आम्ही तिघांचे ब्लॉग आहे थोडंफार काहीतरी चेंजेस राहील आमच्यात तर ब्लॉग नक्की बघत राहा धन्यवाद हो मी बॅटरी घालून ठेवतो बघ आपलं बॅटरी वाला तयार आहे आमचं प्रेम राहू दे आम्ही फॅन आणि तुमचे फोन केलाय मी माझ्या नंबर लगेच